भारतातील वृंदावन या पवित्र शहरात प्रेम मंदिर हे एक भव्य मंदिर असून भारताच्या समृद्ध व सांस्कृतिक वारसाचा पुरावा आहे। हे मंदिर अप्रतिम वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामासाठी ओळखले जाते। भगवान कृष्ण आणि त्यांची प्रिय राधा यांना हे मंदिर समर्पित आहे। असे मानले जाते की हे मंदिर त्या दोघांमधील चिरंतन प्रेमाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते। हे मंदिर आधुनिक आणि पारंपारिक वास्तुकलेचा उत्तम मिलाप आहे। मंदिरात प्रवेश करताच पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या भव्य वास्तूने तुमचे स्वागत केले जाते। सुंदर डिझाईन केलेल्या पांढऱ्या संगमरवरी भिंती आणि खांब हे पाहण्यासारखे आहे। मंदिराचे कोरीव नक्षीकाम आणि सुंदर रचना पाहण्यासारखी आहे। मंदिराचा मध्यवर्ती घुमट भगवान कृष्णाच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या सुंदर कोरीव कामांनी सुशोभित केलेला आहे। दररोज संध्याकाळी आयोजित केलेल्या सुंदर प्रकाश आणि ध्वनी शोसाठी हे मंदिर ओळखले जाते। हा शो मंत्रमुग्ध करणारा अनुभव असून जो अभ्यागतांना भगवान कृष्णाच्या जीवनाच्या प्रवासात घेऊन जातो। प्रेम मंदिर हे केवळ मंदिर नाही तर ते प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे। आध्यात्मिक महत्व असलेले एक ठिकाण असून येथे ध्यान आणि प्रार्थना केली जाते। मंदिरातील वातावरण दैवी ऊर्जेने भरलेले आहे। मंदिरातील चमत्कारांचा अनुभव घेऊन मंदिराभोवतालच्या दैवी ऊर्जेमध्ये मग्न होण्यासाठी प्रत्येकाला वृंदावनाला भेट देणे आवश्यकच आहे। मंदिराची वास्तू आणि परिसर प्रेम आणि भक्तीचे सार प्रतिबिंबित करते, त्यामुळेच ते एक अद्वितीय आणि विशेष स्थान बनले। हे मंदिर राधा कृष्णाच्या शाश्वत प्रेमाचे स्मरण आहे। येथील निर्मळ परिसर व स्थापत्यकला मंदिराच्या सौंदर्यात भर घालते। म्हणूनच आज हजारो भाविक भेट देऊन भक्तिरसात भिजून दैवी ऊर्जेत स्वतःला विसर्जित करतात। मग तुम्ही कशाची वाट पाहता? चला